नमस्कार, संगीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला पावभाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य, एक वाटी फ्लावर घेतलाय, दोन कांदे, दोन टोमॅटो, गाजर, बटाटे, सिमला मिरची, पावभाजी मसाला दोन चमचे, वाटाणा, या दोन चमचे मिरची पावडर घेतली, एक चमचा काश्मीरी, एक चमचा तिखट वाली, चवीनुसार मीठ, बटर, आलं लसणाची पेस्ट एक चमचा घेतली। आता आपण भाजी बनवून घेऊया। इकडे मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला होता, तो कुकर आपला आता गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा तेल घालूया, त्याच्यामध्येच एक चमचा छोटासा जिरा घालूया। आता जिरं तडतडलंय आपलं, त्याच्यामध्ये आपण आता फ्लावर, बटाटा, टोमॅटो, वाटाणा, गाजर सगळं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गाजर थोडंसं मी परतल्या जातील, जास्त नाही परतायचं आपल्याला, थोडंसं वाफून घेतल्यासारखं घ्यायचं। त्याच्यामध्ये आता मी मीठ घालते थोडंसं, म्हणजे भाजी आपल्या चांगल्या शिजल्या जातील। आपल्या भाजी आता मीठ झाले, आता याच्यामध्ये मी एक तांबे पाणी घालणार आहे। आता याचं झाकण बंद करून याला तीन शिट्टे येऊन देणार आहे। आता आपले तीन शिट्टे झालेले आहेत, तर आपण आता गॅस बंद करून कुकर थंड करून घेऊया। इकडे मी आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली होती, तर कढई आपली आता गरम झालेली आहे। आपण त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालूया। तर तेल का घालायचं, तर आपण डायरेक्ट बटर टाकलं ना तर बटर जळतं आपलं, त्याच्यामुळे आपण थोडं तेल अगोदर टाकायचं आणि त्याच्यानंतर बटर टाकायचं। त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये मी बटर टाकलंय, आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया। कांदा आणि सिमला मिरची, सिमला मिरची मी बारीक हे करून घेतली एकदम, तर कुकरला लावली तर एकदम गाळ होतो ना तिथं, पटकन शिजते, त्याच्यामुळे मी बारीक कापूनच घेतलेले। आपण आता व्यवस्थित परतून घेऊया। आपला कांदा परतलाय, याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया। आणि मीठ घालूया, हे परत व्यवस्थित जरा आलं लसून व्यवस्थित परतून घेऊया आपण। आपण हा पावभाजी मसाला घालूया, मिरची पावडर सगळे आता परत मिक्स करूया। आता आपण कुकरमध्ये भाजी शिजून घेतली होती ना, ती याच्यामध्ये घालूया। हे पाणी आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे, त्याला आपण आता मॅश करून घेऊया। हे पहा, मी गॅस बारीक केलाय आणि कढईमध्येच मॅश करून घेते व्यवस्थित। सगळी भाजी व्यवस्थित गाळ झाला पाहिजे भाजीचा, शाखी भाजी नाही दिसली पाहिजे। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते, व्यवस्थित झाली भाजी आपली। आता मी पाव गरम करून घेते। ही पा, आता आपली पावभाजी बनून तयार झालेली आहे, खूप मस्त झालेले आहे, कलर पण छान आलेला आहे। तुम्हाला जर माझी ही डिश आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया संगीता किचन मध्ये। बाय।